तू मताच्या राजकारणासाठी घाणेरडं स्टेटमेंट करणं, घाणेरडं राजकारण करणं ही पवारांची गेल्या 50 वर्षातली कूटनीती आहे. जितेंद्र आव्हाड हे वारंवार छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि हिंदू देवदेवता यांच्याविषयी आक्षेपार्ह विधानं करतायत. कदाचित शरद पवार हे जितेंद्र आव्हाडांच्या तोंडून हे सगळं बोलत असतील असं मला वाटतंय. जितेंद्र आव्हाडांना कदाचित हे माहीत नाही, छत्रपती शिवाजी महाराज नसते तर हा जितुद्दीन झाला असता, छत्रपती शिवाजी महाराज नसते तर अजितचा अजरुद्दीन झाला असता, शरदचा शमशुद्दीन झाला असता, रोहितचा रज्जाक झाला असता, हे जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर. परंतु मताच्या राजकारणासाठी घाणेरडं स्टेटमेंट करणं, घाणेरडं राजकारण करणं ही पवारांची गेल्या 50 वर्षातली कूटनीती आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातील सगळ्या हिंदू लोकांनी हे सगळे विषय समजून घेतले पाहिजे. मतासाठी किती खालच्या तराला जावं हे पवारांच्याकडून कशा पद्धतीनं मतासाठी राजकारण केलं जातं आहे हे लोकांनी महाराष्ट्रातल्या बघितलेलं आहे आणि आजही बघतायत. निश्चितपणे लोक त्यांना योग्य उत्तर देतील.